संजय काकडे यांच्या भाजपा निष्ठेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही काकडे त्यांच्या भूमिकेमध्ये ठाम नाहीत. मी काँग्रेसमध्ये जाणारच असं संजय काकडे म्हणत आहेत. आपल्याबरोबर स्वतः संजय काकडे उपस्थित आहेत फोनलाईनवरून. आपण त्यांच्याशी याविषयी बोलूया. संजय काकडे, तुमच्यामध्ये आणि मुख्यमंत्र्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली? तुम्ही काँग्रेसमध्ये जाणारच आहात का? माझे आणि मुख्यमंत्री साहेबांचे 2014 पासून मैत्रीचे संबंध आहेत आणि आम्ही गेले 6-5 वर्ष एकत्र काम करतोय, मैत्री आणि भावाच्या नात्याने. आणि मी जेव्हा माझा निर्णय बदलायचं निर्णय घेतला त्याच्यानंतर मी आज सकाळी मुख्यमंत्री साहेबांना स्वतः फोन केला आणि मी वेळ मागितली, त्यांची भेटायला गेलो आणि मैत्री या नात्याने मी त्यांना माझी भूमिका सांगितली की प्रदेश कार्यकारिणी आणि पुणे शहर भाजप कार्यकारिणीवरच्या कामाशी मी समाधानी नाहीये आणि साहेब मी भारतीय जनता पक्ष सोडतोय. मी दरवेळेस माझे काहीतरी वाद होतात आणि शेवटी फिरून फिरून ते मुख्यमंत्र्यांचा मी जवळचा कार्यकर्ता किंवा मित्र या नात्याने त्यांना त्रास होतो, तो मला त्यांना त्रास द्यायचा नव्हता. त्यामुळे मी असं ठरवलं की भारतीय जनता पक्ष सोडेल. आता मैत्री नात्याने हे ते म्हणणारच किंवा नका सोडू, परंतु मी त्यांना म्हणलं साहेब आपली मैत्री ठेवू. मी आजही मान्य करतो की मी आज गेलो होतो, उद्याही जाईल, परवाही जाईल. माझे मित्र आहेत, ते जवळचे मित्र आहेत, परंतु माझा काँग्रेसशी पक्ष प्रवेश हा निश्चित केलेला आहे मी. आणि मी कालच सगळ्या चॅनलला सांगितलं होतं, त्यामुळे मी आज लगेच बदलायचं काही कारण नाहीये. मी काँग्रेस पार्टी जॉईन करणार आहे, त्यात माझ्या भूमिकेत कुठलाही बदल राहणार नाहीये. मी माननीय मुख्यमंत्र्यांची बिलकुल नाराज नाहीये, त्यातून मी स्वतःहून वेळ मागून त्यांच्याकडे गेलोच नसतो. मी स्वतः वेळ मागून येतोय. मैत्री ही मैत्रीची जागी आम्ही म्हणतो साहेब तुम्ही आपण ठेवू, मला परवानगी द्या आणि मी तिकडनं चहा घेऊन निघून आलो. संजयजी, भाजपावर तुमची नेमकी काय नाराजी आहे? नाही की त्यांचं नवं जुनं जे चालू आहे पुणे शहरामध्ये किंवा नव्याने जुने सांगणार 40 वर्ष आम्ही त्याग केला, नवे सांगणार आम्ही नवीन नियम आम्हाला कॉपऱ्यात बसवायचं असं नसतं. त्याग करून पक्ष वाढत नसतो ना, कार्य करून प्रॅक्टिकल राहून पक्ष वाढत असतो. पण आम्ही म्हटलं चला जुनं नवं नको, आपणच बाजूला राहू. म्हणून मी बाजूला जाऊन काँग्रेसमध्ये जाण्याची भूमिका घेतलेली आणि ती माझं मित्र ह्या नात्याने मुख्यमंत्री साहेबांच्या आज कानावर घातली. संजयजी, तुम्ही काँग्रेसमध्ये आता नेमका कधी प्रवेश करणार आहात? मी काँग्रेसमध्ये वरिष्ठांना सगळ्या भेटून आलेलो आहे, सगळ्यांच्या कानावर घातलेले. आता ते जेव्हा आदेश देतील की तुम्ही पक्ष प्रवेश करा, त्यावेळेस मी पक्ष प्रवेश करेन. प्रदेशाध्यक्ष आपले अशोक चव्हाण असतील आणि माननीय राहुल गांधी असतील, ते जेव्हा बोलवतील त्यावेळेस मी पक्ष प्रवेश करेन. संजय काकडेजी, तुम्ही काँग्रेसमध्ये जाणार आहात, काँग्रेसमधून तुम्हाला कोणतं आश्वासन मिळालंय का? काँग्रेसचीच निवड का? बघा, भारतीय जनता पक्षामध्ये मी इच्छुक होतो लोकसभेसाठी, हे आपल्याला सर्वांनाच माहिती. मी स्वतः किती वेळा चॅनलला बोलवतो, परंतु तिथं मी काहीतरी केलं होतं. माननीय देवेंद्र फडणवीसांची माझी मैत्री होती, मी कॉर्पोरेशनला चांगलं काम केलं होतं, मी लोकसभेच्या मतदारसंघात 1.5 लाख सभासद नेमले होते. तसं काँग्रेसमध्ये मी अजून प्रवेश केला, त्यामुळे तिकिटाची अपेक्षा ठेवणं हे योग्य नाहीये. जेव्हा राहुल गांधी किंवा आपले अशोक चव्हाण निर्णय घेतील आणि सर्वे करतील, त्या सर्वेत जर त्यांना वाटत असेल की मी निवडून येईल आणि जर मला प्रदेशाध्यक्षांनी आणि आमच्या राहुल गांधींनी जर का तसं आदेश दिला की तुम्ही निवडणूक लढा, तर मी निवडणूक लढेल. म्हणजे अद्याप आपण निवडणूक लढवणार किंवा नाही यावर ठाम नाही? नाही, आता प्रदेश मी ठाम असून उतरू नाही. जेव्हा पक्षात मी जातो त्या पक्षाने ठरवायचं असतं की मी निवडणूक लढवायची का नाही, पक्ष आदेश देत असतो. भारतीय जनता पक्षाची माझी वैयक्तिक संबंध, मी त्याचं काम भरपूर केलं होतं, मला वाटवतो माझं मेरिट आहे तिथं, त्यामुळे मी त्याचं आग्रही होतो. तिथं मी नवीन पक्ष ते पक्ष जो आदेश देईल तो मला मान्य राहील. धन्यवाद संजय काकडेजी, जी 24 तास कडे आपली भूमिका मांडल्याबद्दल. संजय काकडे हे काँग्रेसमध्ये जाणार हे त्यांनी निश्चित केलंय. जी 24 ताशी बोलताना देखील त्यांनी याचा पुनरुच्चार केलेला आहे. भाजपामध्ये सध्या नवं जुनं काही ना काही सुरू आहे आणि त्यामुळे आपण भाजपामधून बाहेर पडत असून आपण काँग्रेसमध्ये जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे.